गॅजेट्स तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये विविध घडामोडी घडतात काय ते जाणून घेऊया टेकफास्टमधून. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची गरज लागणार नाहीये. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये केवळ यूपीआय ॲपची आवश्यकता असणार आहे. यूपीआय ॲपद्वारे QR कोड स्कॅन करून तुम्ही सहजपणे एटीएम मधून पैसे काढू शकता. NCR कॉर्पोरेशननं नुकतेच सिटी युनियन बँकेशी करार केलेला आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्मच्या आधारावर त्यांनी पहिली इंटरऑपरेबल कॉर्डलेस कॅश विड्रॉवल सिस्टीम लाँच केली आहे. त्यासाठी सिटी युनियन बँकेनं आपल्या 1500 ATM अपग्रेड केलंय. सॅमसंगचा बहुप्रतीक्षित गॅलेक्सी S20 FE5 हा मोबाईल नुकताच भारतात लॉन्च झालाय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S20 FE फोनचं 4G व्हेरियंट भारतात लॉन्च केलं गेलं. त्यानंतर आता त्याचा 5G व्हेरियंट सुद्धा भारतामध्ये सादर करण्यात आलाय. या मोबाईलचा 5G व्हेरियंट स्नॅपड्रॅगननं 865 प्रोसेसरसह तर 4G व्हेरियंट एक्सिनोस 990 चिपसेटसह बाजारात आलाय. या मोबाईलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून सेल्फीसाठी खास 32 मेगापिक्सलचा ऑटो फोकस कॅमेरा सुद्धा दिलाय. गुगलनं जीमेल युजर्ससाठी आनंदाची बातमी आणली आहे. गुगलची गुगल मीटवरील व्हिडिओ कॉलिंगची सेवा आता जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती गुगलनं नुकतीच दिली आहे. यापूर्वी 31 मार्च 2021 पर्यंत ही सुविधा फ्री देण्यात आली होती. गुगलनं हँगआउटचं नाव बदलून गुगल मीट या नावानं सुरू केलेली व्हिडिओ कॉलिंगची सुविधा गेल्या सप्टेंबर महिन्यात सुरू केली होती. वर्क फ्रॉम होम तसंच ऑनलाईन एज्युकेशनसाठी याचा चांगला फायदा होतोय. त्यामुळे गुगलनं ही सुविधा जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपनं आपल्या युजर्सना आणखी एक सरप्राईज दिलंय. चॅटिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी युजर्सना व्हॉट्सॲपचे कलर्स आपल्या आवडीनुसार बदलता येणार आहे. व्हॉट्सॲप बीटा इन्फोनं ट्विटरद्वारे नुकतीच ही माहिती दिली. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर लवकरच लॉन्च केलं जाणार आहे. यामध्ये युजर्सला चॅटबॉक्सचा रंग बदलण्यासोबतच स्क्रीनवरील टेक्स्टचा रंगसुद्धा बदलता येणार आहे. आजच्या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. जर तुमच्या मनात काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या tektantra@samtv.com. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा SamTV.